नाम समीक्षा राजेश रानी, इयत्ता चौथी। जय भवानी, जय शिवाजी। हा जय घोष ऐकून सर्वांच्याच मनात प्रतिमा उजळते छत्रपती शिवाजी राजांची। मला त्याच शिवरायांचा मावळा व्हायचा आहे। आजच्या आधुनिक युगात एक मावळा कसा असता? शिवरायांची शिकवण, महाराजांचे नैतिक मौल्य, त्यांचे विचार, त्यांनी कसे जोपासले असते याचा विचार केला की असे वाटते भले आज घोडे नसतील, आज मोटारी आल्या, मोबाईल, टीव्ही सर्व आधुनिक तंत्रज्ञान, पण त्याच तंत्रज्ञानाचा वापर आपण महाराजांचे विचार, त्यांची शिकवण जगाला शिकवण्यासाठी व नैतिकता, चांगले विचार जगात निर्माण करण्यासाठी करू। आपले संस्कार जगाच्या पाठीवर बिंबवण्यासाठी आपण सर्वांनी शिव विचारांनी प्रेरित होऊन एकत्र येऊया। पूर्वी राजांच्या काळात स्त्री ही माते समान होती। जर कोणी चुकून त्याच मातेकडे वाकड्या नजरेने पाहिले तर सर्वांच्या साक्षीने कठोर शिक्षा द्यायचे। स्त्री माते समान ही राजांची शिकवण जर आज प्रत्येक माणसाने जोपासली असती तर आज प्रत्येक स्त्री सन्मानाने आणि न घाबरता समाजात फिरली असती। आत्ताच बघा ना, स्त्री उच्च शिक्षित होऊन उच्च पदावर पोहोचून देखील निर्बळ राहिल्या नाहीत। मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीला उच्च शिक्षणाबरोबर स्वरक्षण कसे करावे याचे धडे देणे गरजेचे आहे, म्हणजे कोणावरही परपुरुषाची वाईट नजर पडणार नाही। पूर्वी राजे समाजामध्ये सर्व धर्म संभाव अशी जिजाऊंची शिकवण जोपासून संपूर्ण स्वराज्य चालवत होते। शेतकरी हा जनतेचा पोशिंदा असे समजून या पोशिंदाला कधी अंतर देत नव्हते। पूर्वी राजांच्या काळात शेतकरी हा सर्वात सुखी शेतकरी होता। त्याच्या मनात लांब पर्यंत कधी आत्महत्येचा विचारही येत नव्हता। पण आज आपण शेतकरी का झालो यावर दुःख व्यक्त करतोय। शेतीच्या जीवावर घर कसं चालवू, मुलीचं लग्न कसं करू या विचारानेच आत्महत्येसारखा पर्याय निवडतो। तुम्हाला काय वाटतं? जर आजच्या काळात राजे असते तर आपण जगाच्या पोशिंदावर ही वाईट वेळ आली असती? मुळीच नाही। अहो, राजांच्या काळात शेतकऱ्याच्या शेतात सोन्याचा नांगर चालायचा। मग आज तोच सोन्याचा नांगर गेला कुठे? नाही माहीत ना। आज त्याच सोन्याच्या नांगराला भ्रष्टाचाराच्या नावाची गंज चढलाय आणि याच गंजामुळे आपला शेतकरी आणि त्याच्या सोन्याच्या नांगराचे तुकडे तुकडे झालेले दिसतंय। आता हे कसं झालं याचा जर आपण विचार करत असाल तर नका करू, कारण याचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे भ्रष्टाचारी राजकारण आणि राजकारणी। मला एवढंच वाटतं की जर आजच्या काळात राजांचे कायदे, त्यांची दूरदृष्टी ही जर प्रत्येक राजकारण्याने नव्हे तर प्रत्येक नागरिकाने जोपासली तर परत नवीन स्वराज्य तयार व्हायला वेळ लागणार नाही। राजे नसले म्हणून काय झाले, त्यांची मावळी बनून या सर्व गोष्टी बदलून नवीन स्वराज्य निर्माण करू। एक असं स्वराज्य की जिथे स्त्रियांचा सन्मान आणि एक असा शेतकरी जो फक्त शेतकरी नसून शेतकरी राजा असेल। आणि प्रत्येक राजकारणी हा जनतेचा सेवक असेल। चला तर मग या शिवरायांच्या शब्दांसाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या त्या सर्व मावळ्यांना परत जागे करूया व सर्व विश्वाला स्वराज्याचे रूप देऊया व महाराजांच्या विचारातून व आताच्या तंत्रज्ञानाच्या जोडीने खरोखर शिवस्वराज्य घडवूया। जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र।